बिरसा मुंडा। बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला। त्यांचे जन्मगाव उलिहातू हे रांचीजवळ आहे। बिरसाचे आई वडील शेतमजूर होते। घरची परिस्थिती अतिशय हालाकीची होती। गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले। तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता। तो काळ पारतंत्र्याचा होता। संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते। जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते। इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता। त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता। 1894 साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला। उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले। तशातच ब्रिटिशांनी जमीनदार आणि जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर अवाजवी शेतसारा लावला होता।